मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये शिवसेनेची मोठी घोडदौड निर्माण झाली आहे। अनेक धडाकेबाद निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले आहेत आणि यामुळे शिल्लक सेनेमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे। आपले अस्तित्व अजून संपलेले नाही हे दाखवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे। बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षासाठी ब्रह्मास्त्र आहे हे उद्धव साहेबांचे वाक्य तंतोतंत खरे आहे, परंतु या गेल्या 2.5 वर्षामध्ये या ब्रह्मास्त्राला तुम्ही अडगळीत टाकलं होतं। ही शिवसेना अजून विसरले नाही आहे। बाळासाहेबांच्या निधनानंतर मातोश्रीने कार्यकर्त्यांना 4 हात दूर तर ठेवलंच, पण त्याचबरोबर आमदार खासदारांनासुद्धा मातोश्रीमध्ये प्रवेश मिळणं कठीण होतं। अनेक ठिकाणी सत्तेमध्ये असताना शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, मोक्का लावण्यात आला, त्यांच्यावरती तडीपाऱ्या काढण्यात आल्या। त्यावेळी शिवसैनिक टाहो फोडत होते, त्यावेळी शिवसैनिकांचं अश्रू तुम्हाला कधी दिसलं नाही, आणि आज आपलं अडगळीत जाण्याची आपण वेळ आली तेव्हा शिवसैनिकांबद्दल प्रेम निर्माण झालं आहे। मातोश्रीला मला एवढंच सांगायचं आहे की आपण माझे मुख्यमंत्री होतात, ज्या लोकांनी एका शाखाप्रमुखाला मारहाण केले, त्याला शिवीगाळी केले, त्याला ते सुटल्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर आपण मातोश्रीमध्ये आणून त्यांचा सत्कार करताय, त्यांचं कौतुक करताय, हे उष्ण अवसान आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। आज रविवार उद्धव साहेबांनी दुपारची झोप मोडून आपला वेळ आपल्या समर्थकांसाठी दिला, हीच 2.5 वर्ष जर शिवसैनिकांसाठी दिली असती तर आज त्यांना एवढे अगतिक व्हावे लागले नसते। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, बाळासाहेबांच्या विचाराने आणि दिघेसाहेबांच्या कार्याने प्रभावित झालेले शिवसैनिक आज एकनाथ शिंदेसाहेब यांच्यासमवेत आहेत। आपण कितीही मेलोड्रामा करा, कितीही भावनिक निर्माण वातावरण करण्याचा प्रयत्न करा, परंतु आत्ता तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही। शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात घोडदौड सुरू ठेवणार, एवढंच तुम्हाला यावेळेला मला सांगावंसं वाटतं।